लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज ठाकरे यांची आज जाहीर मुलाखत होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक मराठी परिषदेमध्ये राज यांचीही मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर ही मुलाखत घेणार आहेत. सध्या पेटलेल्या धर्मवीरसह इतर राजकीय वादांवर राज ठाकरे या मुलाखतीमध्ये काय बोलणार याची उत्सुकता आहे. राज ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकणार आहेत. राज ठाकरे लवकरच शिवसेना भवनासमोर सभा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नवीन वर्षातली पहिली सभा ही पुढच्या 10 दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र मनसेची तोफ शिवसेना भवनासमोर धडकणार असल्यानं चर्चांना आता उधाण. मनसे हे भाजप पुरस्कृत असल्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला बीएमसीची परवानगी मिळेलच असा टोला संजय राऊत यांनी मारलाय. सरकारला ज्यांची भीती वाटत नाही त्यांना अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. लघुशंका करायला लगेच परवानगी मिळते असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं जाहीर केलेले उमेदवार नागो गाणार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आणि त्यामुळे भाजप पुन्हा नागो गाणारांना पाठिंबा देण्याचे संकेत मिळतात. गाणार यापूर्वी 2 भाजपच्या पाठिंब्यानं नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत. भाजप नेत्यांमध्ये सध्या माफी मागण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली. आधी महापुरुषांचा अवमान करायचा आणि नंतर माफी मागायची हा भाजप नेत्यांचा नवा अजेंडा असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. गिरीश महाजनांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात एसीबीच्या कारवाईला वेग आलाय. नाईकांच्या कणकवलीमधल्या घराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप सुरू झालेलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अंतर्गत दिलेल्या संपत्तीच्या विवरणाबाबत हे मोजमाप सुरू आहे. तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शिझान खानला येत्या सोमवारपर्यंत आता जेलमध्ये राहावं लागणार आहे आणि त्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी 9 जानेवारीपर्यंत लांबली आहे. तुनिशाचे वकील तरुण शर्मा हायकोर्टात व्यस्त असल्यानं न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली अशी माहिती शिझानच्या वकिलांनी दिली. एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते नवी दिल्ली विमानामध्ये महिलेवर लघुशंका करणाऱ्या आरोपीला 14 दिवसांची आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आरोपी शंकर मिश्राच्या बंगळुरूतून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्क नवी दिल्ली विमानामध्ये शंकर मिश्रानं एका 70 वर्षाच्या महिलेवर लघुशंका केली होती. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं 2007 खटला रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेननं शिल्पाचं स्टेजवर चुंबन घेतलं होतं आणि त्यानंतर शिल्पावर अश्लीलता आणि असभ्यतेचा आरोप करण्यात आला.